आजादी की 75वीं वर्षगांठ पर सारा देश अमृत महोत्सव मनाने कटिबद्ध है। इस वर्ष अमृत महोत्सव की खुशी में घर घर तिरंगा यानी हमारा प्राण प्रिय राष्ट्र ध्वज लगाने का प्रावधान किया गया है। जनता को उचित कीमत पर तिरंगा प्राप्त हो, इस हेतु स्थानीय जिलाधीश कार्यालय में महिलाओं चलित एक स्टॉल का निर्माण किया गया, जिसका उद्घाटन माननीय जिलाधीश पवनीत कौर द्वारा किया गया। इस स्थान पर बिक्री के लिए तिरंगे उपलब्ध है। नाव अंजली गणवीर आहे। मी महिला आर्थिक विकास महामंडळ येथे कार्यरत आहे। महिला आर्थिक विकास महामंडळ ही एक महिलांच्या बचत गटांची म्हणजे ऑफिस आहे, जे महिलांचं बचत गट चालवतं, त्या काम करतं, त्याकरिताचं आमचं हे ऑफिस आहे। आणि यावर्षी 75वा जो आपण अमृत सुवर्ण अमृत महोत्सव जो साजरा करत आहे, त्यानिमित्ताने हर घर तिरंगा घर घर तिरंगा हे आपलं अभियान सुरू आहे। त्याअंतर्गत आम्ही महिला आर्थिक विकास व परिवर्तन लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत आम्ही इथे तिरंगा विक्रीचं स्टॉल लावलेलं आहे। विकास महामंडळाचे आमचे जे जिल्हा समन्वय अधिकारी श्री सुनील सोसे सर आहे, त्यांनी या स्टॉलकरिता व या विक्रीकरिता अत्यंत मेहनत घेतली आहे व खूप सहकार्य केलेलं आहे। आमच्या एकूण 18 ब्रांचेस आहेत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या, ज्या तालुका स्तरावर कार्यरत आहेत त्या संपूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही या प्रमाणे झेंडा विक्रीचा स्टॉल लावलेला आहे व झेंडा विक्रीसाठी तिथे उपलब्ध करून दिलेला। समाचार संकलन अशोक भाई जोशी।